हॅलो फ्रेंड्स, भक्तीज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण क्रिस्पी कॉर्न चाट कसं करायचं ते बघणार आहोत. इथे आपण मक्याच्या कणसाचे दाणे, कॉर्नफ्लावर, मीठ, तेल, पाणी, लिंबाचा रस, लाल तिखट, हळद, बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आणि बारीक चिरून घेतलेले मिरच्या घेतलेल्या आहेत. मिरच्या ऑप्शनल आहेत. त्यानंतर आपण पाणी गरम करून घेऊ आणि त्यात मक्याच्या कणसाचे दाणे, तेल, हळद आणि चवीप्रमाणे मीठ टाकून घेऊ आणि हे सर्व उकळून घेऊ. उकळी आल्यावर आपण त्यावर झाकण ठेवून घेऊया. त्यानंतर एका मिक्सिंग बाउलमध्ये उकडून घेतलेले मक्याचे दाणे, लाल तिखट, चवीनुसार मीठ आणि कॉर्नफ्लावर टाकून हे सर्व मिक्सचर मिक्स करून घेऊया. त्यानंतर लिंबाचा रस टाकून परत एकदा मिक्स करून घेऊया. आता आपण तेल गरम झाले आहे का चेक करून घेऊया. अशा प्रकारे आपलं तेल गरम झालेलं आहे. त्यानंतर आपण त्यात क्रिस्पी कॉर्न चाटचं मिक्सचर तेलात टाकून घेऊया. छान पैकी तळून झाल्यावर आपण क्रिस्पी कॉर्न चाट एका प्लेट मध्ये काढून घेऊया. अशा प्रकारे आपले क्रिस्पी कॉर्न चाट तयार झालेले आहे. आता आपण ते सर्विंग डिशमध्ये सर्व करून घेऊया आणि त्यावर थोडी कोथिंबीर गार्निश करून घेऊया. अशा प्रकारे आपलं क्रिस्पी कॉर्न चाट तयार झालेलं आहे. तुम्हीही करून बघा आणि माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि माझ्या नवनवीन व्हिडिओजच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनला क्लिक करा.